हाय फ्रेंड्स, फूड अँड सफर या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे संध्याकाळच्या टी टाईमसाठी हेल्दी असा रवा आणि बटाट्याचा कटलेट. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. कटलेटसाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी बेसन पीठ, एक वाटी रवा. रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे आणि दोन मीडियम आकाराचे बटाटे मी इथे किसून घेतलेले आहेत. या मिश्रणामध्ये मी इथे टाकत आहे एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट केलेला, चार ओल्या मिरच्या बारीक कापलेल्या, एक टॅमॅटो बारीक चिरून, आता हे मिश्रण आपण पाणी घालून एकत्र करून घेऊयात. इथे मी थोडे थोडे पाणी घालून मिश्रण एकत्र करून घेत आहे. हे मिश्रण भिजवण्यासाठी मला इथे एक ग्लासभर पाणी लागले आहे. पाहू शकता आता हे मिश्रण आपण 15 मिनिटांसाठी रेस्ट करण्यास ठेवूयात. इथे आपले 15 मिनिटं झालेले आहेत. आपण त्यात आता चवीपुरते मीठ घालून घेऊयात. मी इथे मिश्रणाच्या अंदाजानुसार 4 चमचे मीठ घातलेले आहे, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा जिरा पावडर आणि कटलेटला आंबटपणा येण्यासाठी मी इथे 1 लिंबू पिळून घालत आहे आणि सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालूयात. मिश्रण हलके होण्यासाठी मी इथे 2 चमचा तेल वापरत आहे आणि 1/2 चमचा हळद पावडर. आता पुन्हा एकदा आपण हे मिश्रण एकत्र करून घेऊयात. हे बॅटर उकडण्यासाठी मी इथे कुकरच्या डब्याचा वापर केला आहे. कुकरच्या डब्याला मी 1 चमचा तेल लावून घेत आहे आणि त्या डब्यात 1/2 चमचा मैदा घालून ग्रीसिंग करून घेतले आहे. तुम्ही इथे बटर पेपरचाही वापर करू शकता. आता आपण हे बॅटर यात ओतून घेऊयात. बॅटर ओतून झाल्यावर आपण ते 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातली एअर निघून जाईल. मी इथे गॅसवर कढई ठेवून 15 मिनिटांसाठी प्रीहीट केलेली आहे. मीडियम फ्लेमवर आपण हे 20 ते 25 मिनिटांसाठी स्टीम करून घेऊयात. इथे आपली 25 मिनिटं झालेली आहेत. बॅटर आता व्यवस्थित शिजलेले आहे. ते आपण आता प्लेटमध्ये काढून सुरीच्या साह्याने कट करूयात. मी इथे हे कटलेट त्रिकोणी आकारात कट करून घेत आहे. तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या शेपमध्ये ते कट करू शकता. पाहू शकता तुम्ही कटलेट हे छान शिजलेले आहे. आता आपण ते शॅलो फ्राय करून घेऊयात. पाहू शकता आपले हे कटलेट व्यवस्थित फ्राय झालेले आहे. ह्याला गोल्डन ब्राऊन रंग येतोपर्यंत आपण ते फ्राय करायचे आहे. इथे आपले कटलेट तयार आहे. आता आपण ते काढून घेऊयात. तुम्ही हे कटलेट ग्रीन चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. आजची कटलेटची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.